अध्यक्ष महाराज, नामदेव महाराजांचे 17वे वंशज सोपान तुळशीदास नामदास आणि इतर दोन वारकरी, काही वारकऱ्यांची दिंडी त्या ठिकाणी कार्तिकी वारीसाठी आळंदीला येत असताना पंढरपूरहून दिव्य घाटामध्ये त्या ठिकाणी जीसीबी त्या लोकांच्या वारकऱ्यांच्या अंगावरती जाऊन तीन वारकरी मृत्युमुखी पडले आणि 17 लोक त्या ठिकाणी जखमी झाले. देवाची घटना आहे हे 19-11 ची घटना आहे. त्यावेळेला चंद्रकांत दादांनी स्वतः जाऊन त्या ठिकाणी जाहीर केलं होतं की 5 लाख रुपये मृतांच्या वारसाला दिले जातील आणि त्या जखमीला मदत केली जाईल. जखमी एकाही वारकऱ्याला त्या ठिकाणी मदत झालेली नाही. आणि माझी विनंती आहे अध्यक्ष महाराज, हा गंभीर प्रश्न आहे. वारंवार वारकऱ्यांवरती या पद्धतीने जर होत असेल तर मुद्दा एक आहे की या बाबतीत शासन काय उपाययोजना करणार आहे का. नंबर दुसरी गोष्ट अशी आहे की असे तरणेतटे वारकरी वारसा म्हणून त्या ठिकाणी जर वारीला जात असताना अपघातात मृत्यू होत असतील तर त्यांचे कुटुंब उघड्यावरती पडतात. त्यांच्या कुटुंबातल्या वारसाला आपण शासनाने यात लक्ष घालावे. अध्यक्ष महोदय, नोंद घेण्यात येते. अध्यक्ष, अरे बाबा ऐक ना, अरे ऐका तरी भास्कर राव बोला. दादा माझ्याकडे बघून बोला. अध्यक्ष महोदय, की ज्यावेळेला ही घटना घडली त्यावेळेला सरकार नव्हतं आणि त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचा राज्याचा अध्यक्ष म्हणून आमचा एक आपदा नावाने ट्रस्ट आहे की अशा प्रकारची दुर्घटना त्यातून घोषित केली आणि तिन्ही कुटुंबांना 5-5 लाखाचे चेकही दिले. हॉस्पिटल मधला सगळा खर्च हा तर आपदाकडून केला. सरकारने त्यात करायला लागेल ती घोषणा करा. Thank you.